गृहमंत्रीचा जर आक्रमक व्हायला लागला तर मग मायबाप सरकार कसं? आपल्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे, अर्थातच अस्वस्थता आहे म्हणून आंदोलन आहे. कोणी अनेक आंदोलन होत आहेत. आज देशामध्ये बेरोजगारीचा डेटा कोणी जर वाचलं तर या देशासमोर सगळ्यात मोठी दोन्ही आव्हानं म्हणजे महागाई आणि बेरोजगारी आहे. तुम्ही राज्याचा आणि देशाचा डेटा बघा. बेरोजगारीचा हाय पॉईंट 10.1% इज द हायएस्ट एव्हर इन महाराष्ट्र आणि भारत. याच्याबद्दल चर्चा होतच नाही आहे. बिचारा सर्वसामान्य जनता, युवक युवती जे कष्ट करून शिकलेले आहेत आज त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. कुठल्याही सरकारी नोकरीसाठी लाखोंनी नाही कोटीमध्ये अर्ज येत आहेत. हाच डेटा तुम्हाला सांगतोय. याच्यावर सविस्तर चर्चा आम्ही बजेटमध्ये केलेली आणि चेंजिंग द गोल पोस्ट, सातत्याने सर्वसामान्य मायबाप जनतेचे हाल हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार करतंय हे दुर्दैवी आहे. कारण सरकार हे महागाई आणि बेरोजगारीवर चुप्पी तोडो अशी माझी या सरकारला विनंती. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत एक घटस्फोट पुनरुल्लेख केला करत की मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत होतं, परंतु मला जेलमध्ये जे टाकायला जात होते तेच आज जेलमध्ये आहेत. मी कोणाच्या बापाला घालत नाही अशा पद्धतीचं आक्रमक पवित्रा त्यांचा पाहिला. गृहमंत्रीचा जर आक्रमक व्हायला लागला तर मग मायबाप सरकार कसं? माननीय प्रधानमंत्री यांना सांगतात की आम्ही प्रधान सेवक आहोत आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री अशा जर धमक्या देत असतील. आणि खरं तर देवेंद्रजी आपसे उमेद नाही. मला देवेंद्रजी एक खूप सिरियस राजकारणी जे डेव्हलपमेंट ओरिएंटेड काम करत बसतात असं मला वाटलं होतं. पण देवेंद्र 2.0 एज डेप्युटी CM काय ते विकास मला दिसत नाही आहे. याच्यात नुकसान मायबाप महाराष्ट्राच्या जनतेचं होतं आहे. त्यांना बिचाऱ्यांना पद मिळालं असेल, डाऊनग्रेड झालं असलं तरी हे दुर्दैवी आहे. कारण का कर्तृत्ववान आहेत ते, ह्याच्यात काही वादच नाही आहे. पण जरी विरोधी पक्षात असले तर कोणी कर्तृत्ववान असेल तर त्याला कौतुक केलंच पाहिजे. विरोधक असला तरी काय दिलदार असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस ठीक आहे, वो उनकी मागे, वो जो चाहिए कह सकते हैं, उसमें गलत क्या है? उनको ऐसा लगता है, लेकिन जनता जानती है कौन स्वार्थी है. मैं उसका स्वागत करती हूँ, लेकिन इसके साथ वो ज़रूर वो बनाए, लेकिन उसके साथ मुंबई के जो पॉट होल्स है उसके लिए भी काम करे. मुंबई में जो पानी की दिक्कत लोगों को होती है उसके भी काम करे. महाराष्ट्र में मुंबई में जो ट्रेन से रोज आज काम पे आता है उसके लिए भी कुछ करे. इस राज्य के बेरोजगार के लिए भी कुछ करे और महंगाई के लिए सिलेंडर का भाव भी कुछ कम करे. थैंक यू. सांगितलं आहे, कुछ नया बोलो यार, कुछ काहीतरी.